विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे या विभागाच्या उपसंचालक जयश्री सोनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक उपायुक्त यांच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय तसेच विशेष मागासवर्गीय समाजातील लाभार्थ्यांसाठी असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आलाय. औरंगाबाद विभागातील सामाजिक न्याय विभागाच्या औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी यांची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे या विभागाच्या उपसंचालक जयश्री सोनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, शिष्यवृत्ती योजना, आश्रमशाळा योजना, विजा भज, इमाव वसतिगृहाबाबत आढावा यासह इत्यादी विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आलाय. शिष्यवृत्ती योजना सारख्या योजनांवरील खर्चाबाबत प्रत्येक जिल्हा योजनानिहाय आढावा घेऊन विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शिष्यवृत्ती द्यावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फ्री शिप देण्याबाबत कार्यवाही करण्याच्याही सूचना या बैठकीत देण्यात आल्यात. जालना, परभणी, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यात योजनांची अंमलबजावणी सुरू होण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन उपसंचालक जयश्री सोनकवडे यांनी यावेळी केले. यावेळी एस एस शेळके, बलभीम शिंदे, टी एल माळवदकर, मीन अंबाडेकर यांच्यासह जालना, परभणी, बीड, औरंगाबाद यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.